नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे असे नूडल्स ज्यात कोणताही रिफाइंड फ्लावर यूज केलेला नाही, म्हणजे मैदा वगैरे बिलकुल यूज केलेला नाही आणि शिवाय नॉन फ्राय हे नूडल्स आहे। म्हणजे आपण जे नूडल्स बनवतो मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी ते ऑलरेडी हे नूडल्स फ्राय असतात आणि नंतर ते आपण बनवतो तर ते अनहेल्दी होऊन जातात मुलांसाठी। पण आपण मागचा पुढचा विचार काहीही न करता मुलांना असे नूडल्स नेहमी देत असतो। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सलफर्मचे नूडल्स। हो, सलफर्म तुम्ही ऐकलेलंच असेल। तर आज मी तुमच्याशी सलफर्मचे हे मिलिट नूडल्स मी तुमच्या शेअर करणार आहे। आणि मिलिटचे नूडल्स आहे, यामध्ये दोन फ्लेवर आहे, हे नॉन फ्राय आहे, शिवाय यात कोणताही रिफाईन फ्लावर यूज केलेला नाही। मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा हे नूडल्स खाणं 100% चांगलं आहे। तर हे नूडल्स तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे, रेसिपी पण शेअर करणार आहे। यात दोन फ्लेवर आहे, यामध्ये मला दोन फ्लेवर भेटले आहे। हे आहे मिलिट नूडल्स, फॉक्सटेल मिलिट नूडल्स, आणि हे आहे लिटिल मिलिट नूडल्स। तर यापैकी हे जे आहे लिटिल मिलिट नूडल्स, मी बनवणार आहे लिटिल मिलिट नूडल्स। याची टेस्ट आणि रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे, नक्कीच तुम्ही व्हिडिओला कम्प्लीट बघा। बॉइल करण्यासाठी एवढं पाणी मी घेतलेलं आहे, ओके। लिटिल नूडल्स ट्राय करणार आहे, ओके। तर हे मी बघते कसे आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पाणी आहे थंड पाण्यामध्ये नूडल्स बिलकुल नाही टाकायचे, नाहीतर ते चिपकून जातात एकमेकांना। तर म्हणून पाणी थोडस गरम होऊ द्या, यात तेल टाका आणि तुम्हाला हवे तेवढे नूडल्स यात तुम्ही बॉईल करून घ्या। तर पाणी आधी मी गरम होऊ देते आणि नंतर थोडं तेल टाकते आणि मग याच्यात मी नूडल्स बॉईल करते। तर हे अशा प्रकारचे हे नूडल्स आहे, तुम्ही बघू शकता नॉन फ्राय आहे हे, बिलकुल फ्राय नूडल्स नाही आहे। आणि यामध्ये मसालाही आहे, मीन्स तुम्हाला इतर काही गोष्टी टाकायची गरज नाही, हा ऑलरेडी तुम्हाला यात मसाला भेटतो। आणि हे आहे नूडल्स, आणि क्वांटिटी जर तुम्ही बघाल तर खूप सारी आहे। मीन्स तुम्हाला जर एकट्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही थोडेसे यात घेऊ शकतात, किंवा सगळ्यांसाठी बनवायचे असेल किंवा दोन तीन लोकांसाठी बनवायचे असेल तर तुम्ही पूर्ण यूज करू शकतात। यातले जे नूडल्स आहे हे मी पूर्ण यूज करणार आहे आणि हा मसालाही पूर्ण यूज करणार आहे। हे नूडल्स अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। आता पूर्ण गरम होत आहे तर यात मी हे नूडल्स बॉईल करून घेते, ऑइल टाकते, म्हणजे आपले नूडल्स जे आहे ते एकमेकांना चिपकणार नाही। तर बघाल ते हे जे पाणी आहे हे बॉईल झालं आहे, मीन्स गरम झालं आहे। तर यात मी आता नूडल्स टाकते। हे नूडल्स अशा प्रकारचे आहे, तुम्ही क्रच पण करू शकता, मी थोडेसे तोडूनही तुम्ही टाकू शकता। यात थोडीशी मी तोडते, जास्त नाही तोडत, ओके। तर सगळे नूडल्स मी यात टाकलेले आहे, हे आपण बॉईल करून घेऊया। तर हे जे नूडल्स आहे हे 4 किंवा 5 मिनिटं तुम्हाला चांगले बॉईल होऊ द्यायचे आहे। तर इथे जवळजवळ हे नूडल्स आपले बॉईल झालेले आहे आणि आता हे आपण ड्रेन करून घेऊया, ओके। नूडल्स आपले बॉईल झाले आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ते ड्रेन करून घ्या। आणि नूडल्स बघा बिलकुल एकमेकांना चिपकलेले नाही, खूप सुटसुटीत हे नूडल्स आहे। इथे बघा तुम्ही एकमेकांना चिटकलेले नाही आहे नूडल्स। जर तुम्ही बघाल तर बिलकुल एकमेकांना चिटकलेले नाही, मीन्स नूडल्स एकदम इथे सुटसुटीत झालेले आहे। तर अशा प्रकारे हे ड्रेन करून घ्यायचे आणि नंतर आपण याची रेसिपी बनवूया। तर यासाठी तुम्हाला थोडस रिफाइंड ऑइल घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे थोडस, तर थोडस तेल यूज करा, जास्त तेल यूज करायची गरज नाही आहे। आणि थोडं तेल गरम झाल्यानंतर यात काही व्हेजिटेबल्स मी टाकणार आहे। तर यात मी कॅरेट घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या तुम्ही थोड्याशा एकदम बारीक कट करून यूज करू शकता। तर माझ्याकडे गाजर होता आणि कांदा, तर हे दोन मी यूज केले आहे आणि हे चांगले मी यात सॉटे करून घेणार आहे। चांगल्या प्रकारे हे जे व्हेजिटेबल्स आहे हे थोडेसे नरम पडले पाहिजे,
जेव्हा आपण नूडल्स खाऊ तेव्हा ते आपल्याला कच्चे कच्चे नाही लागले पाहिजे, तर त्यासाठी हे चांगले तुम्हाला सोटे करून घ्यायचे आहेत थोडा वेळ, 2-3 मिनिटं ऍटलीस्ट। नूडल्स थोड्या वेळ झाकून ठेवते, 1-2 मिनिट ऍटलीस्ट, म्हणजे जो गाजर आहे आपला नरम पडेल। हा जो मसाला आहे नूडल्सचा हा मी मिक्स करणार आहे आणि हा मी पूर्ण टाकणार आहे, थोडासा नाही टाकणार। एक्स्ट्रा मसाले टाकायची तुम्हाला गरज नाही, आज सगळं आहे। मीठही टाकायची एक्स्ट्रा गरज नाही, हे चांगलं मिक्स करून घेऊया। नूडल्स हे बघाल तर खूपच सुटसुटीत झालेले आहे, म्हणजे एक एक नूडल्स तुम्ही बघू शकतात। तर हे जे वेजिटेबल्स आहे इथे आपले नरम झालेले आहे आणि आता हे नूडल्स आहे आपण यात शिफ्ट करूया। जे नूडल्स आहे हे शिजलेले ही खूप चांगल्या प्रकारे आहे, शिजलेले ही आहे आणि स्मेल हे खूप सुंदर येत आहे आणि दिसायला छान दिसत आहे। यात जर अजून वेजिटेबल्स असत्या तर अजून याचा लुक वाढून आला असता, छान दिसले असते। जसे ग्रीन वेजिटेबल, ग्रीन ओनियन जर यात असते तर अजून छान दिसलं असतं। सेकंड हे मी जरा झाकून ठेवते, नंतर आपण हे नूडल्स जे असतात हे लहान मुलांना खूप आवडतात म्हणून हे आधी मी मल्हारला देणार आहे आणि त्याला टेस्ट विचारणार आहे कशी आहे। हे नूडल्स कसे झाले आहे, याची टेस्ट कशी आहे, फर्स्ट टाइम आपण मल्हारला विचारूया, कारण मुलांना नूडल्स फार आवडतात। हे मी त्याला देते आणि त्याला विचारते की याची टेस्ट कशी आहे, नंतर तुम्ही खाणारच आहे। नूडल्स मी मल्हारला टेस्ट करावते आणि त्याला कसे वाटले हे तुम्हाला मी नक्कीच सांगते। तर बाबू हे खाऊन कसे लागले मला सांगा, तुला आवडले का? आकर टेस्ट आधी नीट खाऊन घे। चांगले टेस्टी आहे, असं बोल टेस्टी आहे। तर आता मी ही टेस्ट करून तुम्हाला सांगते की याची नक्की टेस्ट कशी आहे। तर थोडे मल्हारचे मी पण टेस्ट करते। टेस्ट वाईज चांगले आहे, पण याच्यात अजून जर वेजिटेबल्स मी टाकले असत्या अजून त्याचा फ्लेवर या नूडल्स मध्ये आला असता। आणि हे नूडल्स थोडेसे तुम्ही जसं आपण इतर नूडल्स बनवतो, मॅगी इतर नूडल्स बनवतो त्यात थोडं पाणी असतं, तर त्या पद्धतीने हे नूडल्स तुम्ही बनवू शकतात। वेजिटेबल टाकूनही तुम्ही अशा प्रकारे हे नूडल्स बनवू शकतात। टेस्टी आहे, हेल्दी आहे, नॉन फ्राय आहे आणि यात कोणताही रिफाईंड फ्लॉर युज केलेला नाही, म्हणजे मैदा वगैरे। मैदा शरीरासाठी पोटासाठी खूप हानिकारक असतो। मुलांना हे नूडल्स आवडत असेल तर नक्की हे नूडल्स ट्राय करा। मल्हारलाही आवडले आहे आणि टेस्ट वाईज खरंच छान आहेत, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा।